गिरीश महाजनांनीही नवाब मलिकांचा महायुतीला पाठिंबा नको अशी भूमिका मांडली. तर शिंदे गटानंही फडणवीसांच्या पत्राचं समर्थन केलंय. त्यामुळे आता भाजप आणि शिंदे गट विरुद्ध अजित पवार गट असा संघर्ष होण्याची चिंता आहे. नवाब मलिकांबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी हात वर केलेत. जुने सहकारी असल्यानं तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मलिकांची भेट घेतली. मात्र त्यांच्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असा दावा तटकरेंनी केलाय. मलिकांना महायुतीत घेण्यावरून सुरू असलेल्या वादानंतर तटकरेंनी ही भूमिका मांडली आहे. नवाब मलिकांच्या संदर्भातील पत्रावरून संजय राऊत यांनी एक्स समाज माध्यमावरून प्रतिक्रिया दिली. यातून त्यांनी फडणवीसांना खोचकपणे डिवचले. हल्ला फक्त मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर. पिते दूध डोळे मिटवणी जात मांजराची, असं खोचक ट्विट राऊतांनी केलंय. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक झालाय. मराठा समाजाकडून आता थेट नागपूरच्या विधानभवन परिसरातच बॅनरबाजी करण्यात आली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा या बॅनरमधून समाचार घेण्यात आलाय. विशेष करून 23 मार्च 19 अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. 94 बद्दल बोला असा उल्लेख बैनर मध्ये करण्यात आलाय. मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा 8वा दिवस आहे. जरांगे पाटील आज पूर्ण दिवस नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेडमध्ये दिवसभरात 4 सभा होणार आहेत. त्यांची पहिली सभा जिजाऊनगर, दुसरी मार्तळा, तिसरी सभा नरसई, तर चौथी सभा कंधार इथे होणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे